नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे की सध्या प्रत्येकाच्या तोंडात प्रत्येकाच्या घरामध्ये जिकडे जाईल तिकडं प्रत्येकाच्या कानावर एकच शब्द पडतोय तो म्हणजे करोना तर मित्रांनो आपण सगळ्यांनी या आपल्या संपूर्ण मानवजातीवर आलेल्या महाभयानक रोगावर आपल्याला मात करायची त्यासाठी सगळ्यांना आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या भारत सरकारने तसेच संपूर्ण देशासाठी जो एक आय सपोर्ट जनता कर्फ्यू आणलेला आहे म्हणजे जो जनता कर्फ्यू आहे त्याचा त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं आहे आणि जे काही गव्हर्नमेंटने नियम आणि कायदे बनवले ते आपल्याला सगळ्यांना फॉलो करायचे आहेत सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी नऊ पर्यंत आपल्याला जिथे आहे तिथे सगळं थांबायचं आहे थांबवायचे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा जसे नियम आहेत ते सगळे पाळा जेणेकरून आपण लवकरात लवकर या रोगावर संपूर्ण प्रतिबंध करू शकतो नाही तर आज आपण पाहतोय की चायना इटली यासारखे प्रगतशील देश पण याच्या गर्दीत अडकलेले आहेत आणि यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही कारण याचा शेवट हा काय होतोय सगळ्यांनाच माहिती आहे जर वेळच्या वेळी आपण याला आटोक्यात नाही आणलं तर आपल्याला याची एक भयानक किंमत मोजावी लागेल यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे सगळ्यांकडे हा मेसेज असेलच आपल्याला काय करायचं वगैरे सगळ्यांना समजलेले तरी तुम्हाला हे नंबर राज्यस्तरीय नंबर आणि काही टोल फ्री हेल्पलाइन्स आहेत जर तुम्हाला कुठेही अशा संशयित व्यक्ती दिसतायत तर त्वरित तुम्ही अशा व्यक्तींना निदर्शनास आणून द्या जेणेकरून पुढे होणारे संभाव्य परिणाम आपण वेळच्या वेळी टाळू शकतो तरी मित्रांनो लक्षात ठेवा कृपया विनाकारण बाहेर जाण्याचं टाळा गरज नसताना कुठेही फिरू नका किंवा कोणालाही भेटी देऊ नका बाहेरून आलेल्या लोकांशी जास्त संपर्क करू नका मग ते अगदी तुमच्या बाहेरच्या सिटीमधून आले असतील किंवा परदेशातून आले असतील बाहेरून आल्यावर वारंवार हात साबणाने वार स्वच्छ साफ करत राहा त्यानंतरनं तोंडाला मास्क आणि खिशात एक छोटी सॅनिटायझरची बॉटल ठेवा शक्य असेल तर घरातून बाहेरच पडू नका ऑफिसला सुट्टी घ्या लक्षात ठेवा ऑफिसला सुट्टी घ्या असं का म्हणतोय तर खूप साऱ्या कंपन्या अजूनही चालू आहेत तर काही हरकत नाही आपल्या स्वतःसाठी तुम्ही पेड लिव घ्या किंवा काय असेल तरी सुट्ट्या कंपल्सरी घेऊन घरी थांबा आणि बाहेर विनाकारण फिरू नका मोकळ्या वेळेत जास्तीत जास्त घरात बसून शेअर मार्केटचा अभ्यास करायचा प्रयत्न करा, करा। किंवा तुमचं जे काही गोष्टी करत असाल त्या गोष्टी जास्तीत जास्त करा ज्या तुम्ही घरात बसून करू शकता अशा घरातून बाहेर पडण्याचं टाळा जेणेकरून आपण याच्यावर लवकरात लवकर प्रतिबंध करू शकतो आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या कोरोनावर मात करूया कारण जर आपण एकत्र नाही आलो जर आपण आपल्या मनाप्रमाणे वागत राहिलं तर ह्याच्यावर कंट्रोल करणं खूप अवघड जाणार आहे आपल्या देशाला आणि याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते ज्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या कारण एक लक्षात ठेवा एक म्हण आहे तुम्हाला मी सांगतो जे जॉब करतात त्यांच्यासाठी की यू आर किलिंग युअर सेल्फ फॉर अ जॉब दॅट वूड रिप्लेस यू विद इन अ वीक इफ यू ड्रॉप्ड डेड टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड फॅमिली लक्षात ठेवा अर्थ असं होतोय की तुम्ही तुमच्या कंपनीसाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका कारण जर आपला मृत्यू झाला तर त्यानंतर ना आपल्या जाग्यावर कंपनी दुसऱ्या दिवशी चांगला माणूस भरू शकते परंतु आपल्या फॅमिलीला आपली जास्त गरज आहे लक्षात ठेवा त्यामुळे अशा वेळेला मला काही होणार नाही ही संकल्पना मनातून काढून टाका आणि प्रत्येकाने काळजी घ्या कारण ही गोष्ट एवढी सोपी वाटते तेवढी अजिबात नाही सध्या खूप क्रिटिकल कंडिशन आहे आणि जे दिसतंय त्याच्यापेक्षा ही भयावह कंडिशन बाहेर चालू आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टीवर प्रतिबंध करायचा आहे कारण आपल्या मराठीत छान म्हण आहे जर तुम्ही जुना इतिहास वाचला असेल तर सर सलामत तो पगडी पचास त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला ह्याच्यापासून जर वाचायचे तर गव्हर्नमेंटने जो जनता कर्फ्यू आणलाय त्याला आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे आणि जे काही नियम्स आहेत आरोग्य विभागाने आपल्याला दिलेले ते सगळ्यांनी फॉलो करायचे सगळ्यांनी अंगवळणी पाडा सुट्ट्यांचा वापर चांगला करून घ्या गैरफायदा करून फिरू बसू नका एवढंच मी आवाहन करतो कारण आपल्याला या सगळ्यांना मिळून या रोगावर प्रतिबंध करायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्या देशाला याच्यातून बाहेर पाडायचे तर चला सगळ्यांनी एकत्र येऊया आणि कोरोनावर मात करूया धन्यवाद मित्रांनो